हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं। कभी प्यार है, कभी रिश्ता, कभी शान है, कभी सहारा। हम जानते हैं गहनों की अहमियत, इसलिए हम देते हैं शुद्धता की गारंटी, सही दाम और अटूट विश्वास। रतनलाल से बाफना ज्वेलर्स, भारतवर्ष का स्वर्ण तीर्थ। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी भारतीय अर्थव्यवस्थेविषयी चिंता व्यक्त करताना सांगितले की देशातील विकास दर 5% खाली आलाय। या मंदीचा महाराष्ट्रावर वाईट परिणाम झालाय। बेरोजगारी वाढलीय। शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत आज महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे। येणाऱ्या काळात परिस्थिती किती प्रमाणात बिघडू शकते हे सरकारला सुद्धा लक्षात येत नाही। ते म्हणाले की सरकारने तातडीने या दिशेने आवश्यक पावले उचलली पाहिजे। सरकार आता सर्व वाहनांमध्ये रेट्रो रिफ्लेक्टिव्ह टेप बसवणे अनिवार्य करते। टेपिंग न केल्याबद्दल वाहन मालकांना दंड ठोठावला जाईल। प्रत्यक्षात वाहने अनेकदा रात्री रस्त्यावर दिसत नाहीत, यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते। वाहनाच्या पुढील आणि मागील भागावर फ्लॅशिंग टेप लावल्यास रात्री हेडलाइट्स येतील तेव्हा टेप चमकेल आणि ड्रायव्हर सतर्क होईल। त्यामुळे आता ऑटो रिक्षा, ई रिक्षा, ई गाड्या, ई ट्रिक सायकल्स आणि ट्रॅक्टर ट्रॉली सह सर्व वाहनांमध्ये रेट्रो रिफ्लेक्टिव्ह टेप बंधनकारक करण्यात येणार आहे। काश्मीरमधून 370 हटवलं तसं मराठवाड्यातून दुष्काळ हटवणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं। मोदी यांची पंकजा मुंडेच्या परळीत सभा झाली। या सभेत त्यांनी 370 बाबत टीका करणाऱ्यांचा चांगला समाचार घेतला। जनताच काँग्रेस राष्ट्रवादीला धडा शिकवणार असल्याची टीका देखील त्यांनी केली। ईव्हीएम हॅकिंगच्या संशयामुळे विरोधकांच्या रडारवर असलेल्या सत्ताधारी भाजपवर दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी नेता कन्हैया कुमार यांनी जोरदार हल्लाबोल केला। तुम्ही ईव्हीएम हॅकिंगच्या गोष्टी काय करता? मी जे बिहारचा आहे तिथल्या मुख्यमंत्र्यांनाच भाजपनं हॅक केलंय, अशी जोरदार टीका त्याने केली। रेल्वेमध्ये आरक्षण देण्यासाठी रेल्वेने स्थानकांवर आरक्षण केंद्रे उघडली आहेत, परंतु छोट्या स्थानकांवरील आरक्षण केंद्रे सामान्य तिकिटांपेक्षा जास्तीचे तिकीट घेण्यासाठी वापरली जात आहेत। परिस्थिती अशी आहे की या आरक्षण केंद्रांमध्ये जिथे दिवसात 25-30 साधारण तिकीटही घेतली जात नाही, तिथे तत्काळ तिकिटांची संख्या 50-100 पर्यंत पोहोचली आहे। जबलपूर रेल्वे विभागाने याची तपासणी केली असता असे आढळले की या आरक्षण केंद्रांच्या मदतीने तिकीट दलाल तातडीने तिकीट खरेदी करून दलाली करीत आहेत। मंडळाच्या वाणिज्य विभागाने यावर कारवाई करून 3 आरक्षण केंद्र बंद के लिए है। अपने दोस्त को फिट एंड फाइन बनाए, ऐप ज्वाइन कराए, 1 month फ्री जिम के साथ 1000 रूपए डिस्काउंट पाइए। ऐप फिटनेस एंड वेलनेस, खानदेश सेंट्रल मॉल, जलगांव। हे गाइस, ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं।